शिंदे गटामध्ये सहभागी झालेले मुंबईच्या मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखा प्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केला आहे. सत्यम सिंग आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सत्यम, इथे नेमकं काय घडलंय, काय आरोप केले जातात? नक्कीच ज्ञानक, खर तर काल संध्याकाळी 9 ते 10 सुमारास संतोष यादव हा शिवसेनाचा प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे ते उपशाखा प्रमुख आहेत याच्या किराणाचे दुकान आहे. याच किराणाच्या दुकानामध्ये काल रात्री 9 ते 10 सुमारास काही लोक आलेत आणि त्याला बेदम मारहाण केल्याचं घटना घडली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दहिसरला तक्रार दिली आहे की प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मला मारहाण केलं. मात्र या संदर्भात जेव्हा पोलिसांनी अधिक तपास केला असता तर त्यांना जसं माहिती मिळाली की त्यामध्ये 2 दिवसपूर्वी दहीहंडीच्या दिवशी स्थानिक काही लोक आहेत त्यांच्यात आणि संतोष यादव मध्ये काही भांडण झाला होता. याचाच रागात राग भरत आहेत. काल रात्री आहेत त्यांना बेदम मारहाण केलेलं. यामध्ये संतोष यादव जखमी आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात शताब्दीमध्ये उपचार सुरू आहे. सध्या या संदर्भात पोलिसांनी क्रॉस गुन्हा दाखल करून या संदर्भात अधिक तपास करत आहेत. यंदा धन्यवाद सत्तम या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.